नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्न राठोड वेलकम टू फिजिक्स वाला विद्यार्थी मित्रांनो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जे पासष्ट टक्के आरक्षण घोषित केलं होतं गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ते पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे आणि यासोबत तुम्ही बघू शकता की मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा संघर्ष योद्धा म्हणून मनो मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा लढत सुरू झालेली आहे किंवा यांचा संघर्ष पुन्हा सुरू झालेला आहे हे दोन्ही प्रकरण पॅरल किंवा समांतरपणे सुरू असताना अचानक हा प्रश्न निर्माण झालेला आहे की एखाद्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने घोषित केल्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर का जाऊ शकत नाही किंवा नेमकं काय अडचण का आहे आणि या पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण न देण्याचं कारण म्हणजे तो प्रसिद्ध एकोणीसशे ब्याण्णवचा सा, इंद्रसाहानी खटला हा नेमका काय आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नाका यांनी जे पासष्ट टक्के आरक्षण मागच्या वर्षी घोषित केलं होतं बिहार राज्यामध्ये ते पन्नास टक्क्यावरून पासष्ट टक्क्यापर्यंत वाढवलं होतं परंतु पटना उच्च न्यायालयाने त्याला रद्द केलं आणि हे आरक्षण रद्द करताना ज्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांनी तिथे इंद्रसाहानी खटला एकोणीसशे ब्याण्णव या निर्णयाची पुनरावृत्ती करत किंवा या निर्णयाची दखल घेत किंवा याचा युक्तिवाद सुचवत हे आरक्षण रद्द करण्याची माग केली होती किंवा ही मागणी केली होती आणि ती मागणी पूर्ण होताना दिसत आहे किंवा पूर्ण झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालानुसार कोणत्याही परिस्थितीत बघा इथे शब्द आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला शब्द हा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्र सहानी या खटल्यामध्ये संपूर्ण निर्णय वाचणं अतिशय काळजीपूर्वक वाचणं फार महत्वाचं आहे नंबर वन त्यासाठी कारण इथे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही परंतु याच सर्वोच्च न्यायालयाने याच इंद्रसाहानी खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे साधारण किंवा म्हणजे अनन्य साधारण एक्स्ट्रा ऑर्डनरी कंडिशनमध्येच असाधारण परिस्थितीमध्येच हे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकते परंतु पन्नास टक्क्याच्या वर मर्यादा जात असेल आरक्षणाची मर्यादा जात असेल तर ती राज्य सरकार म्हणजे स्टेट ची जबाबदारी असते की ज्या विशिष्ट प्रवर्गासाठी किंवा ज्या विशिष्ट जातीला किंवा ला तुम्ही आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेताय तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की तो विशिष्ट प्रवर्ग किंवा ती विशिष्ट जात किंवा तो वर्ग सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरा चार आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम सोळा चार यामध्ये जे दोन महत्वपूर्ण शब्द वापरलेले आहे सोशियली अँड एड्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय तर सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या या दोन्ही दृष्ट्या तो प्र पर्टिक्युलर वर्ग किंवा ती जात किंवा तो जो शिक्षण आहे तो मागासवर्गीय असला पाहिजे हे सिद्ध करता आलं पाहिजे राज्य सरकारला त्यामुळे इथे सर्वात मोठा हा जो युक्तिवाद सर्वोच्च बिहारच्या पटना उच्च न्यायालयाने मान्य केला त्यावर माहिती बघू नितीश कुमार ज्या वेळेस राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी स्थापन केलेला हा जो पक्ष आहे या पक्षासोबत नितीश कुमार आणि यांची मागच्या वर्षीपर्यंत सत्ता होती जोपर्यंत नितीश कुमार या पक्षाला सोडून पुन्हा बी जे पी बी जे पीसोबत त्यांनी हात मिळवणी केली तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नितीश कुमार व राष्ट्रीय जनता दल या सरकारने बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण केले जो सध्या सार सर्वात मोठा ज्वलंत मुद्दा आहे आणि अनेक पक्षांनी तो आपल्या दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा सुद्धा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता आणि याच सर्वेक्षणाच्या आधारे मागास आणि अतिमागास यांची टक्केवारी त्रेसष्ट टक्के तर अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची टक्केवारी एकवीस टक्के असल्याचा दावा करून आरक्षण मर्यादा वाढवण्यात आली होती आता हा दावा करण्यात आला होता नितीश कुमार यांच्या गव्हर्नमेंटकडून परंतु हा दावा केवळ करणं हे आवश्यकता नाही तर दावा हा सिद्ध करता आला पाहिजे आता अनेक लोकांनी किंवा अनेक घटना तज्ज्ञांनी हे म्हटलं पण होतं की लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहे आणि नितीश कुमार यांना बिहारमधल्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहे त्यामुळे मे बी एक निवडणुकीसाठी त्यांनी ना का हा खटाटो केला असेल म्हणून इथे शब्द वापरलेला आहे की मागास आणि अतिमागास यांची टक्केवारी त्रेसष्ट टक्के, टक्के आणि अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल ट्राईब यांची एकवीस टक्के वर्गेवारी असून या कारणास्तव हे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून वाढून पासष्ट टक्के एवढी करण्यात आली होती नितीश कुमार या गव्हर्नमेंट कडून इंद्र सहानी खटल्यात आणि अलीकडेच महाराष्ट्र सरकारचे मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा कोणतेही राज्य ओलांडू शकत नाही असं स्पष्ट केल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता तर सुरुवातीला तुम्हाला जे म्हटलं मी की तो इंद्र सहानी खटला ज्याचा निर्णय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये देण्यात आला होता जेव्हा की याचिकाकर्ते इंद्र सहानी यांनी याचिका एकोणीसशे नव्वद मध्येच दाखल केली होती परंतु दोन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण कोणत्याही राज्यामध्ये पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही किंवा आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नये कोणत्याही परिस्थितीमध्ये परंतु या सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा वाक्य वापरले होते की जर पन्नास वर मर्यादा जात असेल आरक्षणाची तर ते आरक्षण पन्नास वर का जात आहे ही असामान्य परिस्थिती म्हणजे एक ऑर्डिनरी कंडिशन आणि त्या पर्टिक्युलर वर्गाचा मागासलेपणा म्हणजे सोशली अँड एड्युकेशनली बॅकवर्ड सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा हा राज्य सरकारांना सिद्ध करावा लागेल त्याला ट्रिपल टेस्ट असं सुद्धा म्हणतात परंतु आता इंद्रसाहानी खटला म्हणजे नेमका काय किंवा ज्या खटल्याचा आधार घेत बिहारचं पन पासष्ट टक्के आरक्षण आणि महाराष्ट्रामध्ये मराठा या वर महा मराठा या समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं तो नेमका इंद्रसाहानी खटला म्हणजे बघून घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तीच्या खंडपीठांनी भारतात सरकारी नोकरीतल्या आरक्षणावर पन्नास टक्क्याची मर्यादा घातली आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान व्ही पी सिंग होते ज्यांना विश्वनाथ प्रताप सिंग या नावाने सुद्धा ओळखण्यात येतं या व्ही पी सिंग सरकारने मंडळ आयोग जे ओबीसी समाजातले सर्वात मोठे हिरो मानण्यात येतात असं म्हणतात की मॉडर्न हिरो ऑफ मॉडर्न टाईम्स इन ओबीसी कॅटेगरी नथिंग बट बी पी मंडळ जे स्वतः बिहारचे माजी मुख्यमंत्री होते तर मंडळ आयोगाची शिफारसी मान्य करत इतर मागासवर्गीय इतर म्हणजे अदर बॅकवर्ड कॅटेगरी ओबीसी यांना सत्तावीस टक्के आरक्षण घोषणा केली होती बीपी सरकारने आणि या सत्तावीस टक्के आरक्षणाला सुप्रीम कोर्टमध्ये आव्हान देण्यात आलं होतं था, इंद्र साहनी यांच्याकडून एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला तर या प्रकरणामध्ये सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ नऊ न्यायमूर्त्यांनी सहा विरुद्ध तीन असा बहुमताने निर्णय दिला आणि आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नये अशी स्पष्टपणे ताकीद दिली होती आणि एवढंच नाही तर हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की ओबीसी लोकांचं सत्तावीस टक्के आरक्षण हे वैध आहे योग्य आहे आणि त्यामध्ये ओबीसीमध्ये दोन वर्गवारी करण्यात आली क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर जे लोक नॉन क्रिमी लेयर ओबीसी वर्गात येतात केवळ त्यांनाच सत्तावीस टक्के आरक्षण हे उपलब्ध असतं क्रिमी लेअर वाल्यांना हे भेटत नाही आणि यासोबत त्यांनी हे पण म्हटलं होतं की पन्नास टक्क्याची मर्यादा का हे स हे सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये आजपर्यंत स्पष्ट केलं नाही तर हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ आहे तुम्हाला पन्नास टक्क्याची मर्यादाच का हे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं नाही परंतु यासोबत सर्वोच्च न्यायालयाने एक आधार दिला एक बेस दिला तो म्हणजे राज्यघटनेचा राज्यघटनेचा राज्यघटनेच्या कलम पंधरा चार आणि कलम सोळा चार मध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास नागरिकांसाठी विशिष्ट व्यवस्था असावी कारण जे समाज हजारो वर्षापासून कितीतरी वर्षापासून शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीय ठेवण्यात आले आणि ते सामाजिकदृष्ट्या सुद्धा वंचित होते खास करून अनुसूचित जाती आणि जमाती अशा लोकांसाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात यावी असं राज्यघटनेमध्ये नमूद आहे जरी कलम चौदा ते अठरा समानतेचे मूलभूत हक्क आहे पण या समानतेला अपवाद आहे ते म्हणजे कलम पंधरा चार आणि कलम सोळा चार कारण सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय हे सर्वात महत्वाचं कारण आहे आणि याच अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे ओबी ओबीसी यांना विशिष्ट व्यवस्थेच्या नावाखाली आरक्षण देण्यात आलं आणि हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ठरवलं परंतु सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा जो अपवाद आहे हा मूलभूत हक्कांपेक्षा मोठा नाही त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही आणि जर पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचंच आहे तर ही राज्य सरकारची जबाबदारी बनते की त्या राज्य सरकारने जनगणनेचा आकडेवारी घेत त्या आकडेवारीचा आधार देत सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सिद्ध केलं पाहिजे सिद्ध प्रूव्ह केलं पाहिजे की हा पर्टिक्युलर वर्ग आहे जसा की महाराष्ट्रामध्ये हा मराठा वर्ग आहे या मराठा वर्गाची एकूण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये एवढी एवढी आहे आणि या मराठा वर्गातले एवढ्या एवढ्या वर्गा लोकांना आजही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते मागासवर्गीय आहे त्यांना नोकरीमध्ये गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रतिनिधित्व अजून भेटलेलं नाही जर जर ना का महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे मराठा आरक्षणासाठी ही आकडेवारी सिद्ध करू शकत असेल आणि मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या जर मागासवर्गीय घोषित करू शकत असेल तरच विद्यार्थी मित्रांनो त्यांना कुठे ना कुठे हे आरक्षण प्राप्त होऊ शकतं आणि याच कारणावर बिहारचं जे आरक्षण आहे ते सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने जी पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा घातलेली आहे तो प्रसिद्ध खटला म्हणजे इंद्रसाहानी आणि या इंद्रसाहानी खटल्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पन्नास टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण तेव्हाच देता येतं जेव्हा त्या प प्र, पर्टिक्युलर वर्गाला सामाजिक दुरु, सामाजिकदृष्ट्या अशाही शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय सिद्ध करता आलं पाहिजे आणि ही जबाबदारी फक्त आणि फक्त राज्य शासनाची आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच